अरे आटपलं की नाही तुमचं, आता काय करतोयस? अरे जास्त नाहीये, यात पाच आणि आहे त्या चार चार नऊ नग आहेत. हो आणि तुझ्या बाजूला येतो दहावा नग. काहीतरी बोलू नकोस. ती तिचा एकमेव विकली ऑफ केवळ आम्हाला सोबत व्हावी म्हणून घालवते. तुझ्यासारखं नाही, तुला एक सुट्टी घ्यायला सांगितलं हजार सबबी सांगत बसलास. काहीतरी बोलू नकोस. ती माझ्या पोझिशनला असती ना तर तिला एक सुद्धा सुट्टी घेता आली नसती. काय हो की नाही? एक हो म्हण ना. ए तिला त्रास देऊ नकोस. अरे ए बाबा सगळी तयारी झाली, विद्या कुठे आहे? विद्या, अग ए विद्या, किती नाटक बसणार आहे काय कळत नाहीये. तू अशी जरी आलीस ना तरी कुलदैवत आपल्याला आशीर्वादच देईल. रघु रघु, अरे किती बोलतोस तू, तुझ्या जिभेला काही हाड? काही काय बोलतोस? आता काय माझं वय आहे का रे नटायचं? मी रोहितचे कपडे कपाटात ठेवत होते. काय म्हणजे माझ्या कपाटाला लॉक नव्हतं? नाही. अरे मगाशीच नाही का उघडून दिलंस? आणि सपोज असेल उघडं कपाट तर त्यात इतकं घाबरण्यासारखं काय आहे? नाही घाबरत नाही मी, घाबरू कशाला ना. पण जनरली लॉक असतं म्हणून विचारलं. खरंय. हा म्हणजे कधी उघडं राहिलंच कपाट तर टेक केअर. अरे हो, टेक केअर वरनं बरी आठवण झाली. टेक केअर, काळजी घे, आम्ही आता नाही आहोत. हो बाबा रोहित, हे बघ स्वतःची हेळसांड करू नकोस. दूध वेळच्या वेळी पी आणि वेळेवर जेव. आणि हे बघ जेवण झालं ना की उरलेलं जेवण फ्रीज मध्ये ठेव, अरे नाहीतर खराब होत. आणि ती घराची चावी इकडे तिकडे टाकू नको, जागेवर लावून ठेव. अरे किती सूचना देणार आहे, सांगावं लागतं रे. अरे आपण महिनाभर जाणार आहोत का तिकडे? दोन दिवसाचा प्रश्न, एक दिवस जायला एक दिवस यायला. आणि त्याचा लहान आहे का, लग्न होईल त्याच लवकर. बरं जाऊ दे दीपा, सगळं घेतलंयस ना सामान बरोबर? हो हो. सगळं म्हणजे आणखीन काय घ्यायचंय की काय? असं काय करतोयस आता, ओटी भरायला पत्रिका ठेवायला जातोय, ओटीचं सामान असतं, नारळ, ओटीचं सामान तिकडे देवळाच्या. तू मध्ये बोलू नको, आमचं आम्ही बघून घेऊ ना. ठेवलंस ना सगळं? हे पैसे रे नको कशाला. अरे कशाला काय, दोन बायकांबरोबर चाललायस, हा लांबचा प्रवास आहे, पैसे लागणारच. बरं हे तुमचं सगळं आटपलं का? चला आता. मी घेतो. अरे बाबा, अरे काय घेतलंय? कठीणच आहे रे बाबा, हे एवढं सगळं भरायचं काय गरज आहे का? अच्छा.